नमस्कार संचित टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आता मी आहे सासवड या ठिकाणी। आज एक माहिती आपण घेणार आहोत, अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे, ही शेतकरी बंधूंसाठी महत्त्वाची माहिती ठरणार आहे। कारण आतापर्यंत आपण शेतीविषयक नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन कृषी तंत्रज्ञान, शेतीतले वेगवेगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। त्याचबरोबर बाजारातील अपडेट असतील, कृषी उत्पन्न बाजार समितीतले काही पशु बाजार असतील, ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत होतो। अशीच माहिती आता आपण घेणार, त्यासाठी मी आता आलो आहे। पाठीमागे जर तुम्ही बघत असाल तर लक्षात येईल की राधानाथ स्वामी एजन्सी अर्थातच एकाच छताखाली असणारे शेतीविषयक अद्ययावत तंत्रज्ञान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। इथं आल्यानंतर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या वस्तूंची माहिती, त्यासोबत त्या वस्तूंचा फायदा काय आहे, ही सगळी माहिती मिळते। आणि इथं विक्रीसाठी बरेच वस्तू आहेत, ते आता आपण बघणार आहोत। आता आपल्यासोबत या फर्मचे ओनर आहेत टिळेकर बंधू, अर्थातच त्यांच्याकडून आता आपण ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत। चला तर मग आपल्यासोबत। या ॲग्रो मॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी भव्य असे मशनरी दिसतील, वेगवेगळे रोटावेटर असतील, किंवा शेतीसाठी अगदी अत्यंत लहानातल्या लहान वस्तूपासून मोठमोठ्या वस्तूंपर्यंत इथं एकाच या छताखाली आपल्याला पाहायला मिळतात। चला तर आपण सविस्तर माहिती घेऊयात, इथं काय काय आहेत आणि कशा पद्धतीनं रेट आहेत, काय आहेत, ही सगळी माहिती। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आकाश टिळेकर, मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे राधाना स्वामी एजन्सी। शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेले आहे ॲग्रो मॉल। आपल्याकडं सगळ्या बारीक सारीक गोष्टी म्हणजे खुरप्यापासून ते चाळणी खांदणी म्हणजे सगळ्या गोष्टी आपण घेऊन आलेलो आहे। मिल्किंग मशीन, कुटी मशीन, गायांच्या मॅटी, वासरांना दूध पाजण्यासाठी बारीक बारीक आपले किटले आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टी आपण चालू केलेल्या आहेत या ठिकाणी। बॅटरी पंप, पेट्रोल पंप, चिंटू पंप आहेत औषध फवारणीसाठी, विळ्यापासून आपले कात्री, झाडं छाटण्याच्या कात्री आहेत, तसेच चेनसॉ, गाड्या धुण्यासाठी मशिनरी आलेले आहेत छोट्या छोट्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत। त्यासाठी आपल्या सगळ्यात खास आत्ता पुरंदर तालुक्यात चालणाऱ्या फळबागायतदारांसाठी ज्या मशिनरी घेऊन आलेलो आहे आपण, त्या म्हणजे पॉवर विडर। आपल्याकडं विविध प्रकारचे पॉवर विडर आत्ता अवेलेबल आहेत। हा जसा की 7.5 HP म्हणजे डिझेल पॉवर विडर येतो, ह्याला 1 लिटरला 2 तास मशीन चालते डिझेल पॉवर विडर। हा तर ह्याच्यामध्ये पेट्रोल इंजिन पण अवेलेबल आहे आत्ता। पेट्रोल इंजिन 7.5 HP चालतं, 1 लिटरमध्ये 1.5 तास ते 1.25 तास काम करतो। हा पॉवर विडरचा रोटर येतो, हा 32 दाताचा आहे, 32 ब्लेडचा येतो, हा एक 3.5 फूट कवर करतो रन। तसंच आपल्याकडं ह्या मशीनबर हे रोटर फ्री येतो। आपल्याकडे विविध प्रकारचे अटॅचमेंट आहेत ह्या मशीनला चालण्यासाठी। तर शेजारी बघितलं आपण तर सारा यंत्र आहे, तर आपण गहू मका जर काय पेरलं आपण याने तर सारे पाडण्यासाठी हे सारा यंत्र एकदम फायदेशीर आहे। त्या शेजारी बघितलं तर हा रेझर येतो, हा रेझर बेड करण्यासाठी, झाडांना आळी करण्यासाठी एकदम महत्त्वाचा ठरतो। हे माती लावण्यासाठी, बिजली फुलशेती असेल, शेवंती असेल, तर त्याला माती लावण्यासाठी एकदम व्यवस्थित चालते माती लावण्यासाठी। हे भाताला चिखल करण्यासाठी अटॅचमेंट वापरली जाते, ही आपली काकरपाळी येते। आणि हा बघितलं तर STP आहे, हा शेतकऱ्यांना एकदम महत्त्वाचा आहे औषध फवारण्यासाठी। मोठमोठे बागायतदार जे असतात ना, त्यांना STPचा वापर करण्यासाठी लागतो। तर त्या पॉवर विडरला जे अटॅचमेंट जॉईंट होती, त्या पॉवर विडरला आपल्या ट्रॅक्टरला ट्रॉयली, म्हणजे पॉवर विडरला ट्रॉयली पण आपल्याकडे अवेलेबल आहे आत्ता। एक 700 ते 800 किलोपर्यंत ते एकदम इझी चालू शकतो, त्याला ब्रेक सिस्टीम केलेली आहे आपण। मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे पॉवर विडर अवेलेबल्स आहेत आत्ता। चायनात लोकलमध्ये आपल्याकडे 30,000 पॉवर विडर स्टार्ट आहे। आत्ता या मशीनची किंमत 50,000, 45,000, 40,000 रुपये असे आपल्याकडे लावलेले आहेत आपण। आपल्याकडे ॲग्रेनियर कंपनीचा पॉवर विडर आहे, ह्याची कॉस्टिंग 50,000 रुपयाला जाते। गव्हर्नमेंटचं अनुदान 50% भेटतं आहे, जो 25,000 रुपयाला मशीन बसते। एक वर्षात काय कस्टमरला प्रॉब्लेम झाला तर आपण घरी जाऊन त्यांची सर्व्हिस घरी जाऊन द्यायचं काम आहे आपलं ती सर्व्हिस। त्याला जर मेजर प्रॉब्लेम असेल इंजिनचा गिअरबॉक्सचा तर रिप्लेसमेंट गॅरंटी 1 वर्षात पीस टू पीस बदलून देतो आपण। हे पेरणी यंत्र पॉवर विडरला एकदम सक्सेस असं बनवलेलं आहे आम्ही। भरपूर पॉवर विडरला पेरणी यंत्र जोडून ट्राय केले, पण हे एकदम सक्सेस असं पॉवर विडरला पेरणी यंत्र चालतं। हे एका वेळेस खत आणि बी दोन्ही प्रकारे असं चालतं। हे 3 फणी पेरणी यंत्र आहे, आपल्याला जर लागलं 5 फणी तरी अवेलेबल होऊ शकतं। तसेच आपली हे बॅक रोटरमध्ये मशीन येतात,
हे बी सी एस टाईप मध्ये येतं ऊस बांधण्यासाठी. आपल्याला आधी आपण बघतच असतात व्ही एस टी शक्तीचे ट्रॅक्टर यायचे मोठे मोठे, पण ती ऊसामध्ये पलटी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यात भरपूर शेतकऱ्यांचा अपघात झालेला आहे. व्ही एस टी शक्ती टेलरमध्ये पलटी होतो तो. तर हे आता नवीन मॉडेलमध्ये आलेले आहेत. बी सी एस टाईपमध्ये एक आहे आणि हा एक बॅन्सोनॅग्रोचा पॉवर विडर आहे बॅक रोटर. तर ऊस बांधण्यासाठी 4 फूट 5 फूटमध्ये एकदम सोप्या पद्धतीत ऊस बांधणी केली जाते आणि ऊसाची मोड पण कमी प्रमाणात होती. ही नवे एस पी डिझेलमध्ये पॉवर विडर येतो. हा ह्या मशीनचा उपयोग जास्त करून वीटभट्टीला गारा करण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो. म्हणजे चिखल पायाने करण्यात यायचा इथून मागं वीटभट्टीसाठी, तर आता तसं राहिलेलं नाही. आता या मशीनने एकदम व्यवस्थित गारा केला जातो या मशीनने. तर ही आपण आत्तापर्यंतची माहिती घेतली ती शेतकऱ्यांना लागणाऱ्या अवजारांसाठी सगळी माहिती झाली. आता वळूयात आपण दूध व्यवसाय व पशुपालन करणाऱ्या व्यावसायिकांसाठी. तर ही मिल्किंग मशीन आहे. ही 10 गायांपर्यंतची कॅपॅसिटी आहे. 240 LPMचा पंप आहे. 1/2 HP मोटर येते याच्यावरती. तर आपल्याकडे 5 गायांसाठी मिल्किंग मशीन पण अवेलेबल आहे. आपल्याकडे 19,500 रुपयामध्ये मशीन आहे फक्त ही 5 गायांसाठी. आणि हे मशीन आपल्याकडं जसे लागेल तसे क्वालिटीमध्ये सगळ्या इश्यू येतात. जसे की हे सेन्सर आहेत क्लोया, हा सेन्सर आहे. हा लोकल क्वालिटीमध्ये बी किटल्या भेटल्या अवेलेबल होतात आपल्याकडे मार्केटमध्ये. त्याचे प्राईस बी तसे असते. शेतकऱ्यांना रेटवरती शेतकरी आकर्षित होतात, पण रेटवरती न आकर्षित होता क्वालिटी बघून शेतकऱ्यांनी आपल्याकडे कुठून घ्यायचं ते डिसिजन घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी. हे आहे चाप कटर. ह्या विदाऊट रिव्हर्स फॉरवर्ड 3 HP मोटर येते. 6 महिन्याची वॉरंटी येते शेतकऱ्यांना. तरी ह्या मोटरला कधी काय झालं 6 महिन्याच्या आत जळली वगैरे, तर आपण असं कस्टमरला म्हणत नाही की कंपनीला पाठवून देतो त्यानंतर रिप्लेस येईल त्यांच्याकडून. आपल्याकडे आले की ऑन द स्पॉट आपण 1 मिनिटात बदलून देतो. याची किंमत 17,000 रुपयाला बसेल. मार्केटमध्ये 18,000 साडे 18,000 रुपयाला विक्री आहे. त्याची ब्लेड वगैरे येतात नाही. हे पुजारीचे वापरलेले एकदम चांगल्या क्वालिटीचे मोटर लक्ष्मीची वापरलेली आहे आपण. याची गेअर वगैरे एकदम ब्रँडेड क्वालिटीचे वापरलेले आहेत आपण. याचे सगळे गोष्टी आहे, सगळ्याची गॅरंटी येते. जर याच्यात ब्लेड वगैरे कमी क्वालिटीचे वापरले गेले बाहेर मार्केटला चालूच आहे सगळं लोकल पात्रता वापरण्याची, तर त्यात अजून 500-1,000 रुपये कमी होण्याचे चान्सेस असतात कस्टमरला. तर ते कस्टमरने फक्त घेऊन म्हणजे बघून घ्यावी. ही आपल्याकडे रिव्हर्स फॉरवर्ड मशीन बघायला मिळते. यात गव्हर्नमेंटचं 50% अनुदान आहे या मशीनला. ह्या मशीनला तुम्ही बघू शकता रिव्हर्स फॉरवर्ड मशीन आहे. ही मशीन सरासरी 20 ते 25 गायांसाठी चालते. आपली विदाऊट रिव्हर्स फॉरवर्ड मशीन आहे तुम्हाला बघायला मिळते. 30-7-8 गायांसाठी आपली एकदम कम्फर्टेबल आहे. बऱ्याच कस्टमरचं हे म्हणणं असतं की त्याचे पार्ट्स मिळतील का, पॉवर विडर झालं, मिल्किंग मशीन झालं, कुटी मशीन झाले, बॅटरी स्पेअर झाले, चिंटू पंप झाले, याचे स्पेअर मिळतील का, काही चायना कंपनी आहेत. तर आपल्याकडे आत्ता मी जेवढे प्रोडक्ट ठेवले ते सगळे स्पेअर पार्ट पहिले अवेलेबल केलेले आहेत आम्ही. आणि तुम्हाला जरी कोणत्याही गोष्टीचे स्पेअर पार्ट वगैरे लागले तरी आपल्याकडे संपर्क करा. 100% ते स्पेअर पार्ट मिळवून देण्याची जबाबदारी आमची राहील. मी राजेंद्र सोमाजी काळे राहणार काळेवाडी तालुका पुरंदर. मी ही मशीन गेले 3 वर्षापूर्वी अनुदानावरती घेतलेली. ऐन वेळेला आपल्याला बैल मिळत नाहीत आवतासाठी किंवा ट्रॅक्टर मिळत नाहीत. मोठे मोठे ट्रॅक्टर बागायती माझी 500 सीताफळाची झाडं आणि 100 अंजिराची झाडं आहेत. या झाडामध्ये ट्रॅक्टर शिरू शकत नाही म्हणून मी ही मशीन वापरासाठी घेतलेली. या मशीनचा एवढा वापर होतो की मुळ्या तुटत नाहीत किंवा आपल्याला ज्या पद्धतीने खांदणी करायची किंवा हे करायचे ते त्या पद्धतीने मशागत केली जाते कमी वेळात. आणि आपल्या सवडीप्रमाणे ज्या वेळेला आपल्याला वेळ उपलब्ध आहे त्यावेळेला ते आपण मशीन नेऊन आपण तो शेतीची मशागत बागेची मशागत करू शकतो. चांगल्या प्रकारे त्याचा फायदाही झालेला आहे आणि होतं आहे. आणि मी जी सबसिडीवर मशीन घेतलेली ती या दुकानामधून राधानाथ स्वामी यांच्याकडून घेतलेली. काय घोटाळा झाला बिघाड झाले तरी त्यांचा माणूस स्वतः ऑन द स्पॉट शेतात येऊन दुरुस्ती करून देतो. आणि खर्चाच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या ही परवडणारी गोष्ट आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे ही मशीन असणं काळाची गरज आहे. आणि आजच्या मितीला एवढं मशीन जरी असलं तरी तो आपली चांगल्या प्रकारे 3-4 एकरपर्यंत शेती वैतुकू शकतो आणि कमी खर्चात कमी याच्यात त्यामुळे उत्पादन खर्चही कमी येतो. आज ट्रॅक्टरला 1,000-1,100 रुपये तासाला रेट आहे. रोटर फिरवायचा म्हटलं तर त्याच्याहीपेक्षा जास्त द्यावे लागतात. तेवढ्या डिझेलमध्ये
आठ दिवस ही मशीन चालू शकते। आज सासवड येथे राधानाथ स्वामी शेतकऱ्यांच्या जे अवजार लागतात त्यासाठी अमोल एक वेगळी संकल्पना आहे आणि सासवड हे तालुक्याचं ठिकाण आहे। या भागातले बहुतेक अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे। येथे अंजीर सीताफळ किंवा फळपिका असतील वाटाण्यासारखं पीक ही असेल भाजी तर त्यासाठी प्रसिद्ध आहे। आणि आज परिस्थिती आहे अशी आहे की शेतीसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत तर कमीत कमी मजुरांचं म्हणजे जवळपास एक मजूर 10 जणांचं काम करेल किंवा 2 बैलांचं एक अवजार काम करेल अशी या ठिकाणी अनेक अवजार आहेत की ज्यातून अगदी वाफा करण्यापासून ते रोप लावण्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या गोष्टी होतील अशी उपकरणं आहे। आणि वाजवी किंमत आपण म्हणतो ना आता आपण बाहेर गेलो तर 1 लाख 2 लाख अशा किमती बघितल्या होत्या शेतकऱ्याचा उरदडपतो तर इथं जवळजवळ 50,000 आतल्या रेंजमध्येच मशिनरी आहे आणि सहज हाताळता येणारी आहे। एक व्यक्ती चांगलं हाताळू शकते चांगलं ऑपरेट करू शकते आणि त्यातून शेतीची कमी वेळात जास्तीत जास्त कामं करू शकते त्यातून त्याचा पैसा वाचेल त्यातून शेतीची कामं अचूक होतील कमी वेळेत होतील आणि पुढे येणाऱ्या पिकाला सुद्धा त्याचा चांगला फायदा होईल। तर या संकल्पनेचा जास्त प्रसार व्हावा आणि ही जी मशिनरी आहे ती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचली पाहिजे की ज्यायोगे त्या शेतकऱ्याचा वेळ वाचेल पैसा वाचेल आणि त्याच्या उत्पन्नात जास्त भर पडेल। तर यासाठी ही चांगली संकल्पना आहे। मी यांना आज खरं धन्यवाद देतो की सासवडसारख्या ठिकाणी आज ग्रामीण भागात आपल्याला काही मिळत नाही। आम्हाला जायचं म्हणलं तर शिवाजी रोडला जायचं आणि तिथं पाहिजे ती मशिनरी घ्यायची तो व्यापारी सांगेल ती किंमत द्यायची असंच होतं म्हणजे पिळवणूक होती ती आता इथं होणार नाही। आणि ज्याची किमती आहेत ह्या मशिनरीच्या त्या शेतकऱ्याला अगदी त्यांनी मशीन पसंत केली ना तर त्याला DNLसुद्धा हे वाटणार नाही किंवा मी जास्त किंमत दिली आणि 1-2 वर्ष तर त्या मशिनीची किंमतसुद्धा वसूल होईल आणि तो ते उत्पन्नाचं साधन म्हणूनसुद्धा वापरू शकेल। मग एखाद्याला भाड्याने देणं आपण पूर्वी नाही का डिझेल इंजिन भाड्याने द्यायचो तसं हे मशीन तो दुसऱ्याला शेजाऱ्यापाजाऱ्यांना गावातल्या गावात भाड्याला नेऊन त्याला 4 उत्पन्नसुद्धा मिळेल आणि या ज्या मशिनरी आहेत त्याच्यावर सरकारी अनुदानसुद्धा मिळणार आहे कृषी खात्याकडून। तर शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त किमान येऊन पाहावं आणि त्याचा हाताळून वगैरे अनुभव घ्यावा आणि त्यांना पटलं तर त्यांनी घ्यावं एक चांगल्या वस्तू त्यांच्या घरात जाईल उत्पन्नाचं साधन मिळणार आणि उत्पन्न वाढवणारं साधन मिळेल। तर मी या उपक्रमाला शुभेच्छा देतो धन्यवाद। माझं नाव संतोष बाजीराव खेनट मी राधानाथ स्वामी एजन्सीमधून मशीन घेतली 3 वर्षापूर्वी आणि मशीनमुळं झाडे झाडांचं चाळणी करायला चांगली आहे मशीन आणि फायदा चांगला आहे मशीनचा मेंटेनन्स नाही आहे काही एकदम चांगले व्यवस्थित चालते आणि काही प्रॉब्लेम आला तरी हे जागेवरून नीट करून देतात पेट्रोल मशीन असल्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही त्याला। शेतीसाठी लागणाऱ्या नवनवीन उपयुक्त साधने जर खरेदी करायचं असेल तर राधानाथ स्वामी एजन्सी सासवड यांना नक्की संपर्क करा। तर शेतकरी बंधूंनो आपण आज माहिती घेतलो शेती अवजारे व पशुपालनासाठी उपयुक्त असणारे अवजारांची सविस्तर माहिती। ही संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे आकाश टेळेकर यांनी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। चला तर मग आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन शेतीविषयक बातम्यांसह तोपर्यंत पाहत राहा संचित TV News।